नांदेड़ ज़िले में राशन की कालाबाजारी अभी भी उरूज पर है। अक्सर व बेहतर इंतजामिया की जानिब से राशन माफियाओं की दुकानों पर छापामारी की कार्रवाई की जाती है, लेकिन अभी भी ऐसे कुछ अफराद मौजूद है जो इंतजामिया के हाथों गिरफ्तार नहीं हो पा रहे। इस तरह का नज़ारा शिवाजी नगर इलाके में नज़र आया। शिवाजी नगर पुलिस स्टेशन के बाजू ही एक ट्रक जिसमें अनाज से भरे हुए थैले रखे हुए थे। इस मामले में जब सोशल वर्कर आरिफ खान ने तहसील अफसरान से इस अनाज से भरे हुए ट्रक के बारे में तफसीलात जाननी चाही, तब तहसीलदार और शिवाजी नगर पुलिस स्टेशन के अफसरान ने कोई मुनासिब जवाब नहीं दे पाए। 8:30 दरमियान 21/12/2020 रोजी हमारा गुप्त माहिती मिळाल्यानुसार नवीन मुंडा पोखरणा बिल्डिंग समोर पोखरणाच्या गोडाऊनमधून MS 26 BE 2056 या गाडीमध्ये माल भरत असताना समक्ष आम्ही गाडीच्या समोर उभे राहून पूर्ण माल भरू दिले आणि त्याचा पाठलाग केला। त्याने पहिले वजन काट्याकडे गेला, वजन काट्याकडून नवीन मोंढ्यामध्ये येऊन आणून थांबून ड्रायव्हर किनर पळून गेले, परंतु आम्ही तिथंच थांबले। त्यानंतर आम्ही पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलिसांचे नरुटे साहेब यांना संपर्क केला असता त्यांचे म्हणणे आहे की आमच्या अखत्यारीत येत नाही। त्यानंतर मी संबंधित तहसीलदार आणि श्री किरण अंबळेकर साहेब यांना संपर्क केला असता त्यांनी त्यांचे मंडळ अधिकारी तलाठी नायब तहसीलदार लाटकर साहेब यांना पाठवून नवीन मोंढ्याच्या जागे घटनास्थळावर गाडीमध्ये सगळं त्यांनी गहूचं सॅम्पल वगैरे घेऊन सगळी छाननी केली। त्यामध्ये शासकीय गहू असं आढळून आलेलं आहे, त्याचं सॅम्पल नमुन्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे। परंतु मला सांगावायचे हे आहे की जेव्हा मी स्वतःकडून माझा जीव धोक्यात घालून या राशन माफियाच्या मागे लागत आहे आणि त्यांची गाडी पकडण्यासाठी मी पोलीस निरीक्षक साहेबांना संपर्क करत आहे, तर त्यांनी असे उत्तर देणे अशोभनीय आहे। जेव्हा कोणी एक तक्रार करतो त्याच्यावर ॲक्शन घेणे हे पोलीस निरीक्षकाचे कर्तव्य आहे, परंतु इथे असे होत नाही। कारण संबंधित जो माल ज्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीने त्यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे, त्यामुळे त्यांनी तक्रार घेणं टाळाटाळ केली। संबंधित तहसीलदार नायब तहसीलदार यांनी पोलीस स्टेशनला लिखाण करून कागदपत्र आणून दिले असतात, तरी त्यांनी घेण्यास नकार दिलेला आहे। ही चांगली बाब नाही। आणि आम्ही जेव्हा गाडी पकडल्या त्यावेळेस आम्हाला भीतीकरिता किंवा मारण्याकरिता 5-6 युवक आमच्या गाडीच्या आगे आजूबाजू पाठविलेले आहे, तरी त्यांनाही आम्ही खतपाणी घातले नाही। त्यांच्या बरोबरच आम्ही फिरत राहिले, आम्ही काय भिवा, आम्ही चोरी केली नाही तर काय भिवा, जे चोरी करतील ते भीतील, परंतु चोरी करणारे भिना झाले तर न चोरी करणारे भीत आहेत, अशी प्रशासनाची स्थिती झाली। त्यामध्ये राजकीय पक्षाचे काही हस्तक्षेप आहे का? हस्तक्षेप तर राजकीय पक्षाचा आहेच आणि हा माल सुद्धा राजकीय पक्षाचाच आहे। त्यानंतर मी पोलीस अधीक्षक साहेबांनाही संपर्क केला, परंतु त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही। त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना 3 वेळेस संपर्क केला, त्यांनी माझा फोन घेण्यास नकार दिला। त्यानंतर मी LCBचे PI चिखलीकर साहेबांना सांगितले की अशी जी गोष्ट आहे, नरुटे साहेब तक्रार घेण्यास तयार नाहीत। त्यांनी म्हटले की मी ठीक आहे सांगतो, परंतु ही चांगली बाब नाही। हा मुद्दा मी डायरेक्ट रात्री माझ्यासोबत जे घटना झाली ते सरळ डायरेक्ट मी गृहमंत्र्यासमोर निर्देशन आणून देणार आहे। हमारे यहाँ फर्नीचर पलंग सिंगारदान सोफा सेट अलमारी डाइनिंग टेबल फ्रिज कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोपराइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस फ्रूट मार्केट के सामने माल्टेगिरी रोड कामठा नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।